अंगणात लाजवंती चापायाची लाजवंती चापायाची दारी उठते रांगोळी माहेराच्या अंगणात माहेराच्या अंगणात थोड़ा भरला गीता हाथ सजवन घे कशाला बाबू काका बांगड़े आहेत की माझ्या हातात दिसतायत मला तू धनंतराची बायको आहेस तुझ्या हाती सोन्या मोत्याच्या बांगड्या असतील पण ही माहेरची देणगी काचीची बांगडी अखेर जन्माला जाणारी असते लेकरा तसं कुंकवाळा आणि काकणाला नाही म्हणून आहे सुवासिनी बरत भरा बांगडे बघ कसे लेकीला वडील झालं आपलं तुपलं कळते आणि तू म्हणतोस पहिलं राहिलं नाही अरे काळ बदलला म्हणून झाडाची छाया आणि काळटाची माया कुठे जाणार आहे होय फर्स्ट क्लास विलायती माल आहे बघ विलायतीत गेले की काय पांगड्या हसतीस काय पुरी रोज नवीन फॅशन निघते बघ पुण्या मुंबईला कोणत्या बरो साध्याच या बरो सून कुठे आहे तुमचे केश होता त्या सुनबाई ए सुनबाई या बसा पाहुण्याबरोबर घरच्यांनी घोटघोट घ्यावा लागतो बघ असं आहे तुम्ही भरून घ्या सरला बाई भरा फॅशन फॅशन नको ताईंनी भरले त्याच भरा हिच मात्र बदल झाला जुन्या काळी ननंद आणि भावजाई यांच्यामधून इस्तू जात नव्हता सासूरवास छळ ते मिटलं आताच्या काळात ए चंद्रमा ये इकडे सुडा भरून घे मला नाही आवडत बांगड्या ही पोरगी मात्र फळभर घालली दिसते आता शाळा कॉलेजात शिकणाऱ्या मुलींना आवडत नाही ते बाबू काका इंग्लिश बायका कुठे घालतात बांगड्या आई 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 मामांनी बघ केवढा चेंडू आणलाय चांगलाय तुझ्यासारखाच उड्या मारतो बघ आणि हे पातळ तुला ताई छान आहे महागातला दिसतो
केवढ्याला आणलंस? 54 रुपये. अगं तू एवढी श्रीमंतांची सून, तुला शोभेलच नको का आणायला? नसता खर्च असलं बोलायचं नाही ते. इकडे टाक रे म्हाताऱ्या. ए म्हातारा काय म्हणतोस? आजोबा आहेत ते आपले, त्यांचे दात कुठे पडले? तुझा मुलगा वाटतो. हो नारक याच अशोकानंद कुलकर्णी, चित्रभवन डेक्कन जिमखाना, पुणे नंबर 4. नाव गाव पत्ता सगळं एखादा ये बांगड्या भरतो तुला. पुरुष कधी बांगड्या भरतात का? अरे ना बाळा बरा. केव्हा जाणार आहेस तू? उद्या जाईन म्हणते. बरं चलतो केशव, उडतराला जायचंय, ऊन व्हायचं आणखी. झालं, आता चेंडू फुटेपर्यंत किंवा तुला लागेपर्यंत असंच चालायचं. खेड्यातली बायको केले ना, पा 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 लागतो अगदी होपलेस आहे कार्ट. काय झालं रे? कुणाला मारलं? अगदी कसले खेळ घेतात रे मारामारी? फॅमिली डॉक्टर म्हटल्यावर आलीच की जबाबदारी. चिरंजीव कुठे आहे? ईश्वर म्हणालात का परत चिरंजीव? सरळ आनंद म्हणून विचारत चला, त्याच्या आणि माझ्या वयात फार तर 2-3 वर्षाचं अंतर असेल. एक्सक्यूज मी, आनंदराव कुठे आहेत? गेलेत कुठेतरी चित्र काढायला. बरं बुवा, तुम्हाला श्रीमंत लोकांचं वडिलांनी जमून ठेवलं ना गडगंज? लेकाने उधळावं म्हणून ठेवलं नाही काही कमवून? बायका मुलांच्यासाठी जमवतो ना माणूस. मुलाचा काय संबंध? मी आहे ना त्यांच्या आवळी मरणानं माझं आयुष्य निराधार झालंय. आहे ते सारं माझं आहे. सावत्रपणाबद्दल लोकांनी नाव ठेवू नये म्हणून मी हे सारं सहन करते. त्याच काही काही मला मुळीच आवडत नाही. का?
परवा कुठे बरं वाचलं त्याच्या कुठल्याशा चित्राला फर्स्ट प्राइज मिळालं म्हणून? मिळालाच. नाही, तुम्हाला त्याचं काही काही आवडत नाही म्हणून म्हणाल म्हणून म्हंटल. काय आवडत नाही तुम्हाला? तुम्हाला जसं काही माहितच नाही, तो नोकरी करीत नाही ते मला आवडत नाही. त्याने त्या खेडबळ पोरीशी लग्न केलंय तेही मला आवडत नाही. ते पोरी मला आवडत नाही. अवघड आहे. अवघड काय आहे त्यात? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. अवघड काय? मालकीन मी आहे, घालून देईन उद्या घरातून. पण लौकिकाचा प्रश्न आहे ना. तर लौकिक नुसता भाऊ आहे. धडाडीनं स्त्रियांच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या महिलांनी रूढ लौकिकाची कोंडी फोडलीच पाहिजे. आलं लक्षात? काय आलं लक्षात? फारच खोडकर आहात डॉक्टर तुम्ही. आता जुलूम झाला. होऊ द्या, आहोतच आम्ही जुलमी. कसं आहे चित्र? पापा, हा सूर्य कुठे चाललाय? आपल्या घरी. सूर्य देव असतो ना. कशावर? तुळशीची पूजा करताना आई त्याला पण नमस्कार करते. मग प्रश्नच मिटला, सूर्य देवच असतो. देवाला घर असत? तर देवाच्या घरातून देव परत येत नाही. येतो तर? मग आपल्या आजोबा देवाच्या घरी गेले, ते कुठे परत आले? लागलास का बडबडायला? बडबड दे ग. अहो पण माई रागवतात ना. रागवू दे. रागवण्याच्या शिवाय तिला दुसरं कामच नाही तर काय करणार ती? तू चहा कर. भारी खोडकर. अगदी आईच्या वळणावर गेलाय. म्हणजे मी खोडकर आहे? मी आहे. मी खोडकर आहातच. कसा? आता नाही जाणार, आता नाही जाणार म्हणून रोज कुठे तर बाहेर जात आम्हाला एकट्याला. सकाळी गेलो की संध्याकाळी परत येतोच की. लँडस्केप साठी चित्रकार मंडळी किती लांब लांब जातात माहितीये तुला? माहितीये. काय माहितीये? असाच एक चित्रकार आमच्या खेडेगावी आला होता. शेवाळानं भरलेल्या ओढ्याच्या काठी बसून चित्र रंगवत होता आणि समोरच्या खडकावर एक तरुणी धुनत होती. तिचे डोळे टपोरे होते, बांधा रेखी होता, रंग केतकी सारखा नितळ गोरा होता आणि हसण अगदी असच होत. त्या हसण्यानं त्या चित्रकाराचं सारं आयुष्य बदललं. जो मस्तवाल कलावंत होता तो गरीब बिचारा नवरा झाला. हाच काय? हाच तो खोडकर. चहा घ्या. जी साहेब. जी साहेब. एकंदरीत तुम्ही आमच्यावर मात करण्याचं दिसतंय. झोपला का? हो झोपला. मग इतका उशीर खाली काय करते? सासू आहे घरात. माई जागी आहे. काय करते? याला घेता का जरा? मी अंथरून ठीक करते. माई काय करते? माई काय करते म्हणतोय तो टाळतेस का बोलायचं? मी न बोलावा असाच विषय आहे तो. म्हणजे? मला तरी हे आवडत नाही. काय पण? कदाचित माझा गैरसमजही असेल. मी अशिक्षित अडाणी म्हणूनही मला ते विपरीत वाटत असेल. पण काय ते सांगशील की नाही? रात्री अपरात्री बुद्धिबळ खेळणं. आणखी कोण आहे? आहेत घरचेच, पण बरं नाही दिसत ते या वयात. कोण? आपले डॉक्टर. विषम. सगळंच अशुद्ध आणि अवघड आहे. वडील असताना देखील मी आईच्या जवळ कधी गेलो नाही. आता तिला काही बोललो तर ती कांगाव करील. खरंच माझ्यासाठी तुला गीता त्रास होत असेल ना? असं काय बोलायचं ते? नेहमी येतो का तो माणूस? बघा, एवढ्यासाठीच काही सांगत नव्हते मी. चुगली केल्यासारखं होतं ते. गीता, या जगात तुझ्यासारखी माणसं उगीच जन्म घेतात. इतका सज्जनपणा चालत नाही जगात. आपल्याला काय करायचंय जगाशी? आपलं जग स्वतंत्र आहे.
फक्त तीन माणसांचा. यंदा आपण मिक्स डबल जिंकणार. शुअर. बाय. कमाल झाली अडाणीपणाची. तू कशाला करतेस काम? ही माई मेला की काय बंगल्याचा? तो रजेवर गेला. कोणी दिली त्याला रजा? तू तू मालकीन झालीस की काय? मोलकरीण मालकिनीच्या पदवीला आली की तिला असले कामाची हाऊस वाटायची. हे सारं आतून बोलीस नाही का त्यांना? तू आयस तरीचा पक्ष घेऊन भांडाला. मी स्पष्ट सांगते तुला, इथे हे अडाणी वागणं मला मुळीच पसंत नाही. तुझं हे वागणं मला मुळीच पसंत नाही. माझं वागणं मला शिकवतोस? नात्यानं का होईना सावत्र आईएस म्हणून आता पण बोलत नव्हतो, पण बाबांना जाऊन एक वर्ष देखील झालं नाही तर तुझे फेर चालू झाले. फेर? नाहीतर काय? हा असला पोशाख घालून बॅडमिंटन खेळणं, रात्री अपराती परक्या पुरुषाबरोबर बुद्धिबळ खेळत बसणं, हे सारं काय? खेळच म्हणतात त्याला. खेळ म्हणावा तर गावात जाऊन दे पिठो. नीट ऐकून घे, तिच्या म्हाताऱ्या बापाला बायको हवी आणि मला पैसा पाहिजे होता, म्हणूनच मी लग्न केलं. तेव्हा का नाही आपल्या बापाला शहाणपणा शिकवलं? इथून पुढे बोललास तर खबरदार, मी कसं वागावं ते फक्त मीच ठरवणार. पोस्टमन. गीता, हे तुझ्या वडिलांचं पत्र दिसते. चिरंजीव कुसुमचे लग्न ठरले आहे, ताबडतोब निघून ये. तुझा केश होता त्या. असरी काय अशु? अगं पप्पांनी मला शौर्यची गोष्ट सांगितली होती, ते पण अशाच गेलं होतं पेटीत बसून. पुरे झालं. तू पण मला गेलं. आजोबांनी विचारलं तर सांग अशु नाही आला म्हणून. पुरे झालं. बाजूला हो, मला कपडे भरायचे. उठ नाहीतर मार देईन. उठ. माई काय? मी कोरेगावला जाणार आहे, लग्न आहे धाकट्या बहिणीचं. बर मग काही दागिने नेऊ का? तुझ्या नवऱ्याचं आणि माझं भांडण झालंय, याची प्रसिद्धी करायची का तुला माहेरच्या माणसात? सावत्र असला तरी तो मुलगाच आहे माझा. न्या, पण अब्रू घालू नका आमची आणि वेंधळेपणाने हारवून येऊ नका. आल्या का लक्षात? आई झाली का तयारी? हो झाली. चला त्याला जरा घेता का? कुसुम कुठे? वर माडीवर आहे. कुसुम ताई, ताई मला वाच. उगी उगी असं रडूनही भरल्या घरात तिने सांग. काय झालं ते मला सगळं सांग. तुला लग्न करायचं नाही का? करायचंय ग, पण आता ते होते का? त्यांना तू पसंत नाहीस का?
त्याला मी पसंत आहे, मला ते पसंत आहे, पण काय आपलं माहेर गरीब आहे, दरिद्री आहे, तुझ्यासारखं माझं भागिनी तात्याने सालंकृत कन्यादान करावं असा तिकडच्या मंडळींचा हट्ट आहे। तात्याला तर ते शक्य नाही, ते म्हणतात दुसरं स्थळ बघू। मग काय करतील? तर ते शक्य नाही ताई, ते माझे आहेत, त्यांच्या प्रेमाची खूण माझ्या कुसून खोदत आहे। हे सांगितल्यावर भैयानं मला कुरासारखं मारलं। कालपासनं घरात माझ्याशी कुंडी कुंडी बोलत नाही। तिथं आज तोरणं पताका लागून मंगलवाद्यांचा गजर व्हायचा, तिथं स्मशान शांतता पसरली। ताई उगी उगी रडू नकोस। हे बघ, एक काम कर, तुझा हा राजाराम मला भेटेल का? भेटतील का ताई? राजा भाऊ, राजा भाऊ। कोण तुम्ही? मी केशव तात्यांची थोरली मुलगी गीता। राजा भाऊ ना भेटायला आले होते। हो का? या 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 या, माडीवर आहे तो। राजा, अरे राजा, हो तुझ्याकडे कोण बाई आलेत बघ। कोण गीता ते? या या बसा। कुसुम, मी तुम्हाला सगळं सांगितलंय ना? हो, तुम्ही मला वडील बहिणीसारख्याच आहात। तारुण्याच्या भरात आमच्या दोघांच्या हातून चूक झालेली, वडिलांनी त्याच्यावर पांघरून घातलं पाहिजे। आमचं प्रेम कुठल्या अवस्थेला पोचले याची घरात कोणालाही कल्पना नाही। त्यापूर्वीच तिला घेऊन कुठेतरी निघून जावं असं म्हणत होतो मी। मग मुलगी सांगून आलेली, हुंडा नाही तर नाही, निदान वधूकडच्याने सालंकृत कन्यादान करावं असा वडिलांचा हट्ट आहे। वडिलांच्या हट्टासाठी तुम्ही तिच्या जन्माचं मातेर करणार? काय बोलताय ताई, माझ्या वडिलांचा मी एकुलता एक मुलगा आहे, माझ्यावर फार माया आहे त्यांची, पण ही चूक काही मी त्यांच्या समोर कबूल करू शकत नाही। तेही आपला हट्ट सोडायला तयार नाहीत। तशीच वेळ आली, तशीच वेळ आली तर मी तिला घेऊन कुठेतरी निघून सुद्धा जाईल। पण भीती एकच वाटते की हे अण्णांच्या कानावर गेलं तर ते जगातून कायमचे नाहीसे होतील, शिवाय दोन्ही घराण्याच्या नावाला काळोखी लागेल ती वेगळी। काय करावं, काही सुचेल असं झालं तुम्हाला मी भेटणारच होतो। तुम्ही मनात आणाल तर दोघांचे कल्याण करू शकाल। कसं? मी म्हणतो मांडव शोभेपुरते तुमचे दागिने कुसुमच्या अंगावर घालावे। लग्न झाल्यावर 8-15 दिवसात मी ते परत करेन। एकदा लग्न झाल्यावर वडिलांच्या कानावर मी सगळ्या गोष्टी घालू शकेन। इतकंच ना? ठीक आहे, मी करते बंदोबस्त दागिन्यांचा। मग तर तुमच्या वडिलांची काही हरकत नाही ना? काही नाही। मग सांगा त्यांना, तुम्ही सांगा त्या दागिन्यांचं सालंकृत कन्यादान करायला तात्या तयार आहेत। मुहूर्त कायम करा, होऊ द्या लग्न। येते गडण। अगो चपलार नव्हे हा, त्याला पोहेहार म्हणतात। आम्ही कधी पाहिला होता? पूर्वीची फॅशन मोडली आता, पण या नवीन पद्धतीच्या आहेत नाही? अगो पण हल्ली दिवसात एवढे दागिने कोणी घालत नाही। मोठ्याच्या घरी लेकी दिल्या म्हणजे सगळं जमत। म्हणजे बर जाते हा। एकदा आमच्या घरी येई ग, हा पोहेहार दाखवायचा आहे मला। बर येईन हा। बर तेथे भोगल्यावण सुटे ना देवाधिका सर्वासी। सुनबाई, ही अंगठी न्हाणी घरात राहिली होती। अय्या अय्या काय भैया काय,
चार नग अंगावर ठेव आणि बाकीचे उतरून दे, मी माझ्या कपाटात ठेवून दे, लागले म्हणजे मागून घे माझ्याकडनं. बरं बरं, अगोदर उतरून दे इथे. तात्या कुठे निघाला तू? ह्याच जरा कुशीच्या घरी जाऊन येतो. तुझे जायचे दिवस आले, ते दागिने जाऊन मागणार आहात? राजाराम बापू करतील ते. छे छे, मागेल कसा, नुसता भेटून तर येतो. दागिन्याबद्दल काही बोलू नका हा. छे छे, एवढं मला कळ लागतंय, येतो. कुसुम, अगं वेडीच नाहीस तू? अण्णा म्हणतात त्याप्रमाणे नुसतं ऐकायला काय झालं? ऐकावं जनाचं, करावं मनाचं. पण आता गीताताई जायला निघेल. अगं राहील आणखी चार दिवस. जिनं बहिणी करता इतकं केलं, तिला हे करणं जड आहे. तुम्ही भेटून सांगा तिला. मी हो. बर, सांगे ना. खरंच तिला फार बरं वाटेल. तुला बरं वाटेल ना. चला जाता कुठे. अगं बाई ग, साडे बारा वाजले. हो ना, जेवायचं नाही वाटतं. जेवणाची हल्ली आठवणच राहत नाही बघ. पण अण्णांना भूक लागली असेल. जाते मी. अगं पण अगं. नमस्कार. हो हो हो, तात्या या. गीता उद्या जायचं म्हणते. असं? तिच्या घरचा कारभार तिची सासू पाहते. बरोबरच आहे, घरचा कारभार वडील माणसांच्या हाती हवा. मी मुद्दामच आलो होतो. आता यायलाच पाहिजे की मुलीची माया अशी सहजासहजी सुटते. नाही तसं नव्हे, कुसुमलाही एक दिवस न्यावं म्हणतो. हा हा, ते वडिलांनाच विचार. आपणच विचारलं तर ते बरं नाही दिसणार. ते दागिने घेऊनच येऊ दे तिला. दागिने? हा हा, दागिने वडिलांनी ठेवलेत आपल्या तिजोरीत. अहो, आज सकाळी तुमची मुलगी न्हाणीघरात अंगठी विसरली होती. असं हसण्यावरी लिहू नका जाऊ बापू. किमती डाग आहेत ते, गीताचे आहेत ते, तिचे तिला परत केले पाहिजेत. हो पण मुलगी तुमचीच ना. अहो पण दागिने तिच्या सासरचे आहेत. मांडव शोभा झाली, ठीक झालं. आता त्यांची त्यांना परत केली की आपण सुटलो. नाही विचार चांगला आहे, पण दागिने आता हाती येणं कठीण आहे. म्हणजे? सांगितलं दागिने वडिलांनी आपल्या तिजोरीत ठेवलेत म्हणून. अहो पण तुम्ही मला वचन दिलं होतं परत करीन म्हणून. अहो पण मला काय कल्पना की ते दागिने आपल्या जवळ ठेवतील म्हणून. शिवाय माझ्या वडिलांनी काही आपल्याला वचन दिलं नव्हतं कन्यारानाच्या वेळचे दागिने परत करीन म्हणून. हा जुलूम झाला. दिवस गेलेली मुलगी सोडून दिली असती म्हणजे खरा जुलूम झाला असता. काय सांगता? आत्ता सांगतोय, स्वतःची जबाबदारी पूर्णपणे पार पाडल्यानंतर. राजा, अरे देवाला येतोस ना. आलो, चला. राजा, अरे राजा. आलो आलो. कुसुम, तुझे वडील पण आले. कोण तात्या? तात्या जेवायला चला ना. नातू झाल्याशिवाय मुलीच्या घरी जेवायचं नसतं कुसुम. येतो मी. तूप साखर वाट ना पोळीला. कुछ करून दे आई. तात्या भैया दोघांचाही पत्ता नाही. दुपार टळून गेली. तुम्ही खाऊन घ्यायचं होतं थोडं अशोक बरोबर. हे गेले आहेत खलाटीच्या शेतकऱ्याकडे खंड आणायला. लग्नानं ओढाताण झाली आहे, पैसा नको हाताशी. पण तात्या कुशीच्या घरी गेले होते ना दागिने मागायला. मला वेडी म्हणाल घेतात आहे तुम्ही, पण ती माणसं सुखासुखी परत द्यायची नाही दागिने. असं कसं होईल? मी स्वतः राजारामशी बोलले, त्यांनी मला वचन दिले. तात्या जेवायलाच थांबले असतील तिकडे. जेवतील कसं इतक्यात? आई तोंड धुन. जा पळ बघू बाहेर. वर्तमान काय आहे? तार आहे, सही पाहिजे. आई आई आई, पत्रवाला आलाय बघ.
मग तू पत्र घेऊन ये ना. अगं तुझी सही करायला पाहिजे. चल चल. काय तार आहे गीतानंद. मी सही वाचा. आनंदराव फार आजारी आहे. तुम्हाला ताबडतोब बोलवलं. अरे राव पप्पांची ना ताई तू वहिनी वहिनी मला आताच्या गाडीने गेलेच पाहिजे. इथे फार आजारी आहेत म्हणून तार आले. मामांची हे खरं कुणीच नाही. अरे काय झालं कुणी मारलं याला. आताच्या गाडीने गेलेच पाहिजे मला. हे फार आजारी आहेत. कोण आनंदराव ही बघता. चल तुला पोहोचवतो. चाचा अजून आले नाही. किशीच्या घरी जाऊन येऊ का. छे छे इतका वेळ नाही. मी टांगा घेऊन येतो. ताबडतोब स्टेशनवर गेलं पाहिजे. आले बरं झालं. माथेरानला कुठेतरी ऍक्सिडेंट झाला.
ताई येतो मी. बर मला वाटतं आशूला घेऊन तुम्ही कोरेगावला यावंस. तात्या आले नाहीत, दागिन्यांची चिंता पडली आहे मला. कुशीचं लग्न काही चांगल्या मुहूर्तावर झालं नाही. आमची जमीन गेली, तुझं सौभाग्य गेलं. आशू आहे त्यालाच आनंद समज, आणखी काय सांगू. येतो मी. हॅलो डॉक्टर. येस डार्लिंग, लगेच निघायचं. कमाल आहे बा डॉक्टर तुमची. हो लोणारा काही तसा लांब नाही म्हणा. बर बर चला साखर कुठले. दोन मिनिटात तयार होते. या या. आय एम वेटिंग फॉर यू. रखमा अगं. ए रखमा राय बाई सर. अगं माझी बॅग भर लवकर. अगं पाहतेस काय जादा लवकर. गीता ती दागिन्याची पेटी दे ग जरा, मला हिऱ्याच्या पुड्या हव्या आहेत. हा झाली बाई पेटी. पेटी आहे पण दागिने. काय केलेस दागिने? विकलेस की काय? विकेन कसे? मग सांग ना काय केलेस दागिने. सारे दागिने माझ्या माहेरी आहेत. माहेरी? तरीच तो थेडा जावाई मेला तरी उलटला नाही का तोंडात. दान केलेस काय बापाला दागिने? मजार ही आधीच माहीत होत वाटत तुला. माई अरे वा चोर तो चोर वर शिरतो. हे दागिने माझे आहेत. सुरक्षित आहेत. सुरक्षित आहेत. लाज नाही वाटत वर तोंड करून बोलायला. माई कांगा करू नकोस. सांग ते दागिने विकलेस की नाही? खलत सलत काय बोलता मग. मग खरं काय ते सांग. खरं ते सगळे दागिने माहेरी आहेत. सुरक्षित आहेत. मग आत्ताच्या आत्ता माहेरी जा आणि तो सगळा ऐवज घेऊन ये. इथं आल्यावर मी ते सगळे दागिने वजन करून पाहिन. एक ग्रुप सोनं कमी आलं तर ह्या घरात पाऊल देखील टाकू देणार नाही. काय समजलीस? चल जा. ताई इकडे केलीस? तात्या कुठे? तात्याचं काही कळलंच नाही. म्हणजे त्या दिवशीचे गेले ते परत आलेच नाही. म्हणजे गीता 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 या वयात इतकी झोप किती हाका मारल्या मी तुला. ऐकले मी त्या. पण पण काय मला खरंच वाटतं. काय तुम्ही याल आणि वेगळी रात्रंदिवस माझ्या येण्याचाच विचार करतेस आणि मी आलो तर छे आता मात्र पुन्हा येणार नाही. रागव नकोस लाडके, पण मी जिथे पोहोचलोय तिथून मला येताच येत नाही. जातो हा.
रडू नकोस बेटा, रडू नको तर काय करू, साचीचा जोडीदार गेला, डोक्यावर छत्र गेला, पत्राखाली 7 वर्षाचं पोर घेऊन या फाट जगात कुठे जाऊ? बोलू नकोस माझ्याशी, आता भाऊ असून माझ्याशी खोट बोलला, आता कुठे गेलेस माहित नाही म्हणाला, तुला ठाऊक होत पण तुला कसं सांगू, तुझ्यावर आपण कोसळलं होत, कोसळू दे, मला मारण्यासाठी परमेश्वराला चाणक्य माझ्यावर पांथ घालत असेल तर घालू दे. किती देव हे काचा, हे सगळे रोज धुत होते का ग? ते आपले पुष्कळशी गेले. कुठ? कुसुम त्यांच्या सासरी, ते काय आता परत यायचे नाही? देव जर खरंच देव असतील तर पळून येतील त्या घरातून. काय माणसं आहेत का जनावर आहेत लेखाची? वडील गेले तर कुणी नुसते भेटायला सुद्धा आले नाही. कुसुम ते कालच आल्या म्हणे दिग्रसून, जायबांच्या आजोळी गेल्या होत्या. मग तिला काय झालं इथवर यायला? बाप गेला माहेर संपलंच. आल्या असत्या. मग मोठ्या ताई आल्यात ना, त्या दागिने परत मागतील. दागिने तिने दिले तेव्हाच गेले. तिचे दागिने गेले, आमची एकुलती एक जमीन गेली, बाप गेला, आणि एवढ्या सगळ्याचा मोबदला म्हणून तिला आवडता नवरा मिळाला. ताई श्रीमंत म्हणून तिला काय वाटत नाही, पण आमच्या संसाराचं झालं की वाळवण. आण नैवेद्याचा, आण हेच का तिने जेवायला? मग काय करू, तर रोज श्रीखंडपुरी का करतात? अगं ताईचं ठीक आहे, पण अशोकला सवय आहे का असलं कदन खाण्याची? शिकेल आता, बहिणीची श्रीमंती आपल्या घरी नाही आलेली. श्रीमंती नसे ना,
पण शिवंतीची मालकीन आपल्या घरी आली आहे. मी तर म्हणतो ताईने आणि अशोकने आता इथंच राहावं, त्याचं शिक्षण मी जातीने करून घेईन. अहो पण आपल्या फाटक्या संसारात. अगं ती इथं राहिल्यावर संसार फाटका राहील कसा? तिच्या सासऱ्याची इस्टेट काही सारी सासूच घेऊ शकत नाही. इस्टेटीचा वारस अशीच नाही का? हो तेही खरं. मग थोडी केळी तरी घेऊन येतो. आशूला आवडायचं नाही हात होतात दरिद्री स्वयंपाक. रडायला काय धाड झाले भरल्या संसारात? संसाराची भर बहिणीच्या दागिन्याने केली, त्या पायी वडील गेले. आणखी एकदा आंघोळ करतो हवी तर त्यांच्या नावानं. आणखी काय करू? ताईचे दागिने परत करा, त्याशिवाय मला बाहेर जायला तोंड नाही. इथं पुन्हा तोंड दाखवायचं नसेल तर जा. हे वर वर कशाच्या वर? तुम्हाला काही माणूस की आहे की नाही? तिचा नवरा गेलाय, तिने विश्वासाने तुमच्याजवळ दागिने दिले. आपल्या बहिणीसाठी दिले? तुम्ही ते दागिने परत करणार नाही? दागिने माझ्या जवळ आहेत का? मागा आपल्या वडिलांच्या जवळ. त्यापेक्षा तूच तुझ्या बहिणीला सांग की ते इथे राहू देत म्हणून. मी नाही सांगणार बहिणीला, तिने केलं हे पुष्कळ झालं. वडिलांनी माझ्यासाठी पुष्कळ केलं. हुंडा देऊन आलेल्या मोठमोठ्यांच्या मुली नाकारल्या आणि तुला सून म्हणून या घरात पाऊल टाकू दिलं. अगाशी रागव नकोस, मी स्वतः तुझ्या बहिणी जाऊन भेटतो आणि सगळी व्यवस्था करतो. आता झालं, आता एकदा हास की. मग आधी चिडवाव का माणसाला? मला भारी आवडतेस बा तू चिडलीस म्हणजे. चला. बसा तरी ताई, उभ्या किती वेळ राहणार? नको. ठीक आहे, कुसुमला येताना मी आणणारच होतो. पण वडील गेल्यापेक्षाही वचनभंगाचं दुःख जास्त झाले तिला. वचनभंग? कसलं वचन? हे तुझं पत्र. घरचं वाटत परत बोलावत असतील. तुमचं मन आता तिथे लागायचं नाही, माहेरी मायेची माणसं तरी आहे. सासर असून नसून सारखच. बाकी कुसुम म्हणत होती काय? गीताताईंना आणि अशोकला आपल्या घरीच राहायला बोलवा. नाही, मला तिकडे गेलंच पाहिजे. हा तेही खरंच आहे म्हणा, एवढी मोठी इस्टेट अशोकसाठी तरी ते सारं पाहिलंच पाहिजे. अशोकला खूप शिकवा. आता या घरात इथली माणसंच मला समजत नाही. केशव तात्या गेले, आम्हाला कुणी कळवलं सुद्धा नाही. कुसुम फार रडली. राजाभाऊ, मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट विचारू का? मला वाटतं ती विचारण्यापूर्वीच मी तिचं उत्तरही दिले तुम्हाला. माझ्या हेतूविषयी अशी शंका घेऊ नका. माझं मला सगळं अशुद्ध आणि अवघड झालंय. पण माझे ते दागिने मला पाहिजेत. ते देता येणार नाहीत. नाही, ही काय माणुसकी झाली? नवरा मेरा बाप परागंदा झाला तरी तुम्हाला त्या दागिन्याचा शोध सुटलाय. याला कोणी माणुसकी मिळायला मला वाटत नाही. माझी माणुसकी मरू द्या. माझी माणुसकी जिवंत नाही असं समजा. तुम्हाला ते दागिने द्यायचे नाहीत का? तुम्ही ते दागिने परत मागाल असं मला वाटलंच नव्हतं. ठीक आहे. अगं ताईला पण वाढ की आमच्या बरोबर. छेरे, आम्ही बसू दोघी नंतर. आई, आपण परत त्या घाणेरड्या पुण्याला जायचं नाही ना ग? पुणे घाणेरडं का रे? तिथे पापा नसतात, मामा नसतो, ती माहिती अगदी वाईट आहे. आपण इथेच राहूया. इथलं हे मातीचं घर आणि उखडलेली जमीन आवडते का रे तुला? हो, सगळं आवडतं. खरंच ताई, मी म्हणतो तू आता इथेच राहावंस. तिकडे येऊ कोण देणार आहे मला? कुशीला दिलेले दागिने परत नेल्याशिवाय माई मला घरची पायरी चढू देणार नाही. करायचीच काय तर घरची पायरी चढून?
सर्व विकून टाकून रोकड करावी, बँकेत ठेवावी आणि मुलगा मोठा होईल तर इथंच राहावं. मला त्यांची इस्टेट नको, काही नको. अशोक एवढीच माझी. अगं पण अशोकला हवी आहे ना इस्टेट. ती बाई काही हाती लागू देणार नाही भैया. तिचा बाप देईल. मला नको आहे ती. आई हात धु ना. अहो इथं कायम चरायचं काढू नका हा. जे पाहिजे नाही आपल्याला ते. ती काय मोकळी राहणार आहे? लाखभर रुपये असतील तिथे. मामा भाचा काय म्हणतोय बघ. काय राहतो? गोष्ट म्हणे गोष्ट. आलो मामा. मी मस्त राणी, तू मुलगा. मी मुलगा. बर बर, काय म्हणता गुरुजी? आज अभ्यास का नाही केला? नाही केला. बोल अभ्यास. हात कर पुढे. बोल, करशील की नाही अभ्यास? सांग. कर कर. बोल. हो करीन. करशील की नाही? करीन करीन. हात कर पुढे. करशील ना? हा. सांग. कर हात पुढे. अरे अरे अरे, मोठ्या माणसाने मारू नये असं. अगं तो मास्तर झाला माझा. म्हणून काय झालं? मोठ्या माणसानं मारावं. जाऊ दे गे ताई, मुलाला असा भलता जाग घालू नये. बर बाबा, घे बो. कोणाच आहे? ताईंच आहे. असू दे. पुन्हा मी या घरात पाऊल घालू देणार नाही. इस्टेट माझ्याच नावावर आहे. दागिने खाल्ले थोडे पुढे. काढे ती. करशील की नाही अभ्यास? बोल, करशील ना? हात कर पुढे. आई आई आई, मामाने मारलं मला. बरं झालं, तू कशाला नसते खेळ खेळतोस? तुपसा कर, तुपसा कर, तुपसा कर. आई तुपसा करू आज ना. भैया बघ बाबा, आण कुठून तर तू. मला नाही आता वेळ. मी काय नोकरी चाकरी करू का तुझ्या पोराची लाड पुरवण्या दिवस घालवू? आपण तो काही खायचा नाही. राहू दे उपाशी. आई मामाने मारलं मला. आई मामाने मारलं मला. मारतील नाही तर काय करतील? शिव्या द्यायला शिकलाय होय रे अशू. नाही आई, तो मला पूर्वीसारख्या गोष्टी सांगत नाही. म्हणून शिव्या देतो. बोल. मामा म्हणतात तू भिकारी होशील. आई मी भिकारी होईल का ग? नाही रे राजा, आता कधी कधी मारायची नाही मी तुला. मी तुला गोष्ट सांगू का? सांग. बस. एक की नाही मोठ जंगल होत. त्यात की नाही पुष्कळशी झाड होती, वेली होत्या, ठिकठिकाणी मोठमोठी पाण्याची तळी होती. त्यातल्या होती बदके पिले सुरेखा होते गुरु पवेडे पिल्लू तयात एक एका तळ्यात होती. Come on.
निजलेल्याचा तापा घेऊ नये. मग जागा त्याचा. नशीब आमचं, दोन महिने झाले पोलिसांनी ससेमीरा लावलाय. त्यांना शंका आली म्हणे तात्यांचा खून झाला असावा. अरे देवा, त्यांचा खून ठीक करणार देवा सारखं माणूस होतो ते. हे बस रे, मी जरा त्या बुधाळे फौजदारांच्याकडे जाऊन येतो. का? वडिलांची पिंड पाडले पाहिजेत ना. आपण गेले ते गेले आणि आमच्या घराला फास. बाबू काकार म्हणत होता तेच खरंय. गीता त्यांच्या दागिन्यानंच तात्यांना या जगातलं नाहीसं केलं. एवढं काय झालं गीता साहेब, द्यायचं होतं तेवढं डाक काय? नाही बघ साळू, पैशाचा सवाल आला की आई बाप कोण ही ओळखत नाही. सरला, मला एक 10 रुपये देऊ. माझ्याकडे तांब्याचा पैसा देखील नाही. मागा आपल्या बहिणीकडे. ताई ताई, मला एक 10 रुपये दे ना. माझ्याकडे कुठले रे भैया, थांबते. हा ऐकलंस ना? काय बघते म्हणे, घरातून येताना ही मोकळी चाली असेल का? बघा तुमचं तुम्ही, मला काय ठाऊक नाही. भैया हे एवढेच आहेत. एवढ्याने काय होणार आहे, ठेवून दे. तुझ्या मुलाच्या इच्छिती मधून कमी होतील. चार दागिन्यासाठी वडील गेले, 7 रुपयासाठी माझ्या अंगाची काठी जाणं नकोत. तुझा पैसा तुलाच लग्नाला असू दे. ताई, दिवा पुरा बंद करा. रॉकेल जळते. तुमच्यासारखी श्रीमंती नाही आमच्या घरी. अर्जुना एक तुला सांगतो, कुणी न मरतो कुणी न मारतो, एक तुला सांगतो. करणे ते कर होऊन पुढती, करणे ते कर होऊन पुढती, यशवा अपयश तुझान हाती, यशवा अपयश तुझान हाती. हा मायेचा खेळ किरीटी, माझा मी खेळतो, एक तुला सांगतो. अर्जुना एक तुला सांगतो. स्वप्नामधला जळात का कधी गेला आहे बुडुनी प्राणी, स्वप्नामधला जळात का कधी गेला आहे बुडुनी प्राणी, फुटे आरसा म्हणून का कधी बघणारा फुटतो, एक तुला सांगतो. अर्जुना एक तुला सांगतो.
मनुष्य घे करी कर्तव्यासी तुझा आचरी कर्तव्यासी तुझा आचरी युद्धातही या सत्पक्षाचा मागे मी राहतो एक तुला सांगतो पोटापुरते पैसे मिळाले म्हणजे मी शिके मॉन्टेसरीचा डिप्लोमा घे माझ्यासाठी नाही या मुलासाठी तरी मला नोकरी द्या ठीक आहे तुरत मुला सांभाळण्यासाठी म्हणून तुम्ही या अडाणी मुलकर्णी असतात त्यापेक्षा तुम्ही बऱ्या ठीक आहे मग बेताबेताने तुम्ही शिका आणि शिक्षिका व्हा दिवस थांबत नाही तसंच माणसांना आपले प्रयत्नही थांबवू नये नमस्ते नमस्कार तू नाही का दूर त्याचे कपडे मागे तो बांधला आहे असू दे लहानपणी काही सांगता येत नाही हा थोरहून मोठा होईल पहिल्यांदा वडाचं झाड केवढा असत आणि मग त्याचा मोठा वृक्ष होता चल रे चल Thank you.
वर्तमानपत्र विकतो खरा पण त्यात कुठे एवढे पैसे मिळतात नका मिळेल मी थोडे पैसे साठवले त्याचे शिवायचं मशीन शिवण काम करेल निदान स्वातंत्र्य तरी राहील आणखीन थोडे दिवस थांबले मी मॅट्रिक झालो की ताबडतोब नोकरी करे जातो सायंकाळी काढता निघेल तो पहिलाच का देखावा किती छान आहे आणि ते पाहिलेस खरंच छान आवडले का हो चला चौपाटी तो बहुत दूर है चार रुपये लिंगा सर चार रुपये घे बाबा बायको मुंबई बघते आणि मला सूर्याची फिरे दिसतात चला कशाला बोलता त्याला मरते गाडी जल्दी घे रे मामा मम्मी भेटली मला कुठं पहिल्या सिनेमापाशी एक अक्षर सुद्धा बोलले नाही का बोलतील तू वर्तमानपत्र विकत होतास तो शाळा मास्तर आहे तू हलका धंदा करतोस बाळ गरीब माणसं सुद्धा श्रीमंतीलाच पोचतात जगात सर्वत्र लक्ष्मी पूजन चाललेलं असतं आई मामा माझी पूर्वी खूप लाड करत होते नाही तेव्हा तू श्रीमंताचा मुलगा होता आता एका गरीब विधवेचा अनाथ मुलगा आहे मी माझ्या आईला श्रीमंत करीन मला नको श्रीमंती तू मोठा झालास की माझं काम संपलं आता मी या मशीनवर पाय ठेवला आहे तो तुझा संसार फुललेला पाहिन मगच थांबेन
आई मी जरा जाऊन येतो. कुठे? कचेरीत. खरं बोलायला काहीच हरकत नाही. आई तुझा अपेक्षा भंग होतोय. तुझी कल्पना होती की अशोकनं मोठं व्हावं, श्रीमंत व्हावं आणि आपले पांग फेडावेत. वेडा कुठला, माझे पांग कधीच फिटले. तुला मोठा करायचा होता मला. तू मोठा झालास, शिकलास, कायदे पंडित झालास. तुझ्या आड कधी येणार नाही मी, आणि आड आले तर तू माझं थोडंच ऐकणार आहे. जा बाळ, पण सांभाळू ना. अशू, आता दुःख सहन करायची ताकद उरली नाही रे. जातो आई, वेळ फार झाला. आई तुझा मुलगा तुला शेवटी कैदी म्हणून दिसला. मला त्याचं दुःख नाही रे अशू. मी कधी कुणाजवळ बोलली नाही. एखाद्या दुखवलेल्या माणसाच्या असाव्यात एवढ्याच माझ्या तुझ्याबद्दल अपेक्षा होत्या. माझी सासू, माझा भाऊ, माझी बहीण यांनाच मला दाखवायचं होतं की पैशाशिवाय माणसं मानाने राहू शकतात. ते सारं मी फोल केलं आई. असं नको रे बोलू अशू. तुझे डोळे मोठे आहे, तुझी दृष्टी विशाल आहे. तुला ज्या ज्यात बरं वाटत असेल ते कर. मी तुझ्या कधी आड येणार नाही. आज तुझे वडील असते
सदा आनंदाच भरतात असत रे बाई. वेळ संपला सासू. तुझी शिक्षा अंधळा कायदा देईल ती कदाचित. असं नको रे बोलू नातवंडाचं वर्तमान. नातवंड कोण? नातवंड तुम्ही विसरला पण सरकार विसरलं नाही. आशुला पकडलंय सरकारनं. कोणाचा मुलगा आणि काय तो बाप म्हणून आनंदाचंच नाव सांगतोय. अजून तरी विचार कर. सारी एस्टेट माझ्या नावावर कर नाही तर आहे हे सगळंच जाईल. तुम्हाला तरी तेच पाहिजे होत. लग्नापूर्वी तो प्रेम सगळं ढोंग होत. तुझ्यावर कोण प्रेम करेल? तुम्ही तुम्ही केलं. मला इस्टेट हवी होती म्हणून. अजूनही विचार कर. सारी इस्टेट माझ्या नावावर कर नाही तर पोलिसांचा तशीमेरा तुझ्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर डॉक्टर मला वेळ नाही. अहो बाई आमचे कापड परत द्या. का हो? तुम्ही क्रांतिकारक लोक न जाणं आमच्यावर शेकायचं ते. या की हो रमाबाई? नको बाई तुमच्या घरी जाते जाऊ नका असं बजावलं यांनी. तेव्हा अभिमानाने निघून गेलात आता का? तुमच्यासाठी मी काही करू शकत नाही. जा तुम्ही. मोलकरीण म्हणून सुद्धा तुम्हाला ठेवायची इच्छा नाही माझी. Thank you.
माझं नाव सुनीता साने. तुम्हाला हे पत्र दिले. कुणी? वाचा. तू इथं राहू नकोस. कुठेतरी निघून जा. तू तू का आलीस? माहेरी आले भैया. आता अंगात शक्ती राहिली. मला सोसवे ना. कोणालाही न विचारता गेली होतीस. आता तुला आम्ही काय विचारावं? कोण हो? तुझी ननन. तुझे पाय धरते भैया. कुठे गेले तरी तुझी बहीण मी. माझ्या वाईट दिवसात मला निवारा दे. आलीस तशी बैस घटकावर विश्रांती घे आणि आपल्या मार्गाने जा. आता कुठे जाऊ भैया? ते तुझं तुला ठाऊ. गीता ते चहा घेऊन जा ना. हाडू कोण आहे? मी गीता. कुसुम कुठे? कुसुम आहे. काय काम आहे तिच्याशी? बहीण आहे माझी. मला माहित आहे ते. मला आसरा पाहिजे. या घरात मिळणार. तुमच्या मुलाने घेतलाय ना तिथंच घ्या. कुसुमला तरी बोलवा. नाही म्हणून म्हटलं ना. हो अशी देशपांडे तुरुंगातून पळाले ना ते इथं असतील म्हणून आले पोलीस. अरे राव स्वतःला गुंतून घेईन. तुला सोडून तुला सोडून कुठे कुठे जाणार नाही आई. अशू आई सरला. ए सरला. ए सरला. अरे हे पाहिलंस का आपल्या गीताताईचा अशोक? काय झालं? मेला बिला की काय? असं काय अभद्र बोलतेस? वाचे. अहो हा कोणीतरी दुसरा अशोक देशपांडे असेल. नाही ग, मागे मला असंच वाटलं होत. पण हे वाच ना, त्याचं चरित्र छापलं याच्यात. गीता ताईचाच अशोक हा. तो आता मुंबईला आलाय. त्याचं लग्न झालंय. इंडोनेशियात भारताचा वकील आहे म्हणे. परदेशात वकील म्हणजे 3000 रुपये तरी पगार असेल त्याला. खरंच होता हुशारच. पण हा अशोक
तेच म्हणतो ना, आणि आमची ताई पण पाहत येते, काढलं नशीब तिनं, भेटायला पाहिजे तिला. बरोबर मी साताऱ्याला जाऊ म्हणते. असं होय, खुशाल जा, त्यात मला काय विचारायचं. वा, असं कधी झालंय सासूबाईंच्या परवानगी शिवाय? सुनबाई कशा जातील? लबाड कुठला. तूही येतेस काय? मी रे कशाला. तुझ्या भावाचं पत्र आलंय एकदा आपल्या कोरेगावच्या जुन्या घराला भेट द्यावी म्हणून. मग अवश्य जाऊया, बरेच दिवस झाले सर्वांना भेटो. चला जाऊया. सभ्य स्त्री पुरुष हो, आता सत्कार समारंभास सुरुवात होत आहे. या समारंभासाठी श्री अप्पासाहेब बोकील यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. मी याला दुजोरा देतो. या मित्र हो, आज आपण सर्व येथे श्री अशोकराव देशपांडे यांचा सत्कार समारंभ करण्यासाठी जमलो आहोत. अशोकरावांचा परिचय करून देणं म्हणजे काजव्याच्या प्रकाशात सूर्याचं दर्शन घेण्यासारखं आहे. हा प्रसंग सोनेरी अक्षरात लिहून ठेवण्यासारखा नाही असं कोण म्हणेल. अशोकराव ह्याच गावात वाढले, खेळे हे त्यांचं आजोळ, भैय्यासाहेब जोशी हे त्यांचे मामा. आज वकील महाशय घरी आलेले आहेत. आपल्या आजोळची ही मीठ भाकर त्यांनी गोड करून घ्यावी आणि त्यांच्या हातून अशीच राष्ट्रसेवा घडावी हीच त्यांच्या स्वकीयांची आणि चाहत्यांची इच्छा असणार.
मंडळी बसा ताई करासो गीता ताई अशोकराव जेवायला सुरुवात करा ना जिला तुम्हें सन्मानाने जेवायला बोलवलीत ती जेवत आहे याच गावात मी आश्रयासाठी दारोदार कुणीही मला आश्रय दिला नाही भाऊ बहीण साऱ्यांनी माझ्या तोंडावर दारू अडकली आज सन्मानाने आपण मला जेवायला बोलवले अशोकची आई हा माझा आदर नाही अशोकच्या कीर्तीचा नाही हा त्याच्या पैशाचा आहे धनिक माणसाची आई झाले म्हणून मला हे निमंत्रण मी जाणते हे निमंत्रण लक्ष्मीला आहे ती जेवते आहे मी निघाले शाबास शाबास पोरी शाबास दादा होय बीता हे ऐकण्यासाठी कुठे ताण घोटाळा होता माझ्या वर्तमानपत्रात वाचलं आणि तसाच भावत आलो कान डोळे धन्य झाले जन्माचं सार्थक झालं माझ्या बाबा मी तुझा बाप नाही माझी एकच मुलगी आहे गीता दादा अशोक अशा लेकर केवढा मोठा झाला तरी अशोक तुझ्या आईनं तुझ्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले आहे बरं डोळ्याचा पाळणा आणि कोंड्याचा मांडा करून तिथं वाढवलं आहे तुला आता तुझ्या डोळ्यात असू नाही दादा अजून आले नाहीत बाबू काका नाही ग मला म्हणाला तू हो पुढं मी आलो 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 आलास बरं झालं मला वाटलं गीताची चुना चुरा भरल्याची बाहेर जाते की काय हे का मुंबईचा पत्ता ठाऊक आहे की मला तिथं जाऊन चुडा भरला असता ये ग बा चुडा भरून घे का रे हसायला काय झालं तुला आठवत का अशोक लहान होता तेव्हा त्याचा मी मुका घेतला होता दाढी रुपली होऊन गुलाम तेव्हा रागावला होता माझ्यावर आता तसं काही होऊ नये म्हणून झकाबाज दाढी करून आलोय मी तुझा स्वभाव काही जात नाही बघ आता तो आमच्या बरोबरच जायचा बाबू काका येते भैया येते हा येते हा तात्या झणझणीत अंजन घातलं सगळ्या नातेवाईकांच्या डोळ्यात सारे पैशाचे प्रेमी श्रीमंतीला पुजणारे जग हे अशाच माणसाने भरलेला आहे सारे सुखाचे सोपतील